नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील डीडी भोयर कला व विज्ञान महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन राज्याचे पशुसंवर्धन क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते रविवारी पार पडलं. यावेळी अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित होते. उद्घाटनादरम्यान सुनील केदार म्हणाले की काही महिन्यांपूर्वी कोरोनामुळे देशातील परिस्थिती अतिशय भयावह होती. असे असतानाही शिक्षण संस्थांनी शिक्षकांचं वेतन सुरूच ठेवलं, तर दुसरीकडे त्या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी आपले कार्य सुरूच ठेवत संपूर्ण देशाला अन्नधान्याची टंचाई भासू दिली नाही. असे असून सुद्धा केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या प्रति असंवेदनशीलता दाखवत आहेत. या कार्यक्रमाचं संचालन प्राध्यापक अनिल वासनिक तर प्रास्ताविक सचिव डॉक्टर सतीश भोयर यांनी केलं. कार्यक्रमाचा आभार दर्शन प्राचार्य डॉक्टर संजय खुदळे यांच्याद्वारे करण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान कुस्ती स्पर्धेत उत्तम प्रदर्शन करणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले, बबीताताई साठवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नुकताच झालेला कोरोनामध्ये असलेला उपक्रम, कोरोनामध्ये सगळ्यांनी धाय धाय करून टाकलेला आहे, अशा याच्यातील या कोरोनाच्या काळानंतर तुम्ही आम्ही सगळेजण सावरून कामाला लागलेला आहे. कोरोनाच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण एक गोष्ट आवर्जून शिकलो सगळे ना, की माणुसकी कशाला म्हणायचे त्या ठिकाणी. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी ते चित्र पाहिलेलं आहे, जिथे कोणी विचारही केला नव्हता. सगळीकडे त्या ठिकाणी असलेलं जग शांत झालं होतं. गोरगरीब लोकांचे हाल अपेक्षा होत्या, पण अशा याच्यामध्ये जेला जसं जमलं तसं. कोणी त्याने खानावळा सुरू केल्या, कोणी कोणाला आर्थिक मदत केली, कोणी कोणाला कामाची मदत केली, कोणी कोणाला सांभाळून घेतलं. असलं नसलं देऊन त्या ठिकाणी बाजूच्या माणसाला त्या ठिकाणी असलेल्या माणुसकीच्या नात्यानं मदत करण्याची भूमिका कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनी केलं आहे.